नाराजी नाट्य की परतीची आस दादांच्या मनात नेमकं काय काल चार जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले यात महायुतीला मोठा फटका बसल्याचं दिसून आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसारखे बडे नेते ही निवडणूक हाताळत होते राज्यात सत्ता होती केंद्राच्या धोरणांचा थेट प्रचार होणार होता हे असताना सुद्धा महायुतीचा पराभव झाला निवडणूक आयोगानं चिन्ह आणि पक्षाचं नाव दादा आणि शिंदेना दिलं होतं तरी त्यांना दमदार कामगिरी करता आली नाही तरी शिंदे यांनी नऊ जागा आणत आपलं अस्तित्व राखलंय मुद्दा आहे तो दादांचा फक्त पाच जागा अजित पवारांच्या वाट्याला आल्या पैकी बारामतीची जागा त्यांनी स्वतः प्रतिष्ठेची केली होती सर्वस्व पणाला लावलं होतं बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला गेल्या वर्षी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुत्र पार्थ पवार पराजित झाले निकालानंतर महायुतीने मंथन केलं आज ते पत्रकार परिषदेला समोरे गेले मात्र अजित पवारांनी पत्रकारांपासून दूर राहणं पसंत केलं दादांची दिल्लीला दांडी मायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची कामगिरी अत्यंत खराब मांडली जाते येत्या पाच महिन्यात राज्य लोकसभा निवडणुकींना सामोरं जाणार आहे दादांची खराब कामगिरी महायुतीसाठी चिंतेजी बाब बनली या निवडणुकीत राष्ट्रवादीने चार जागा लढवल्या होत्या पैकी सुनील तटकरे हे दादा गटातील नंबर दोनचे नेते निवडून आले इतर जागांवर पराभव झालाय महाराष्ट्रातील पिछीहाट भाजपला अडचणीची ठरते उत्तर प्रदेशातही चांगली कामगिरी झाली नाही जागांच्या दृष्टिकोनातून युपी आणि महाराष्ट्र क्रमांक एक आणि दोन राज्यात भाजपची पिछेहाट झाली त्यामुळे पूर्ण बहुमतापासून भाजप दूर आहे निकालानंतर दिल्लीत एनडीएची महत्वाची बैठक बोलावण्यात आली या बैठकीत अनेक बडे नेते उपस्थित राहणार रह। आहेत मात्र एनडीएचा भाग असणारे अजित पवार अनुपस्थितीत राहणार आहेत वृत्तानुसार अजित पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल हेही दिल्लीला जाणार नाहीत अशा स्थितीत अजित पवार निकालावर नाराज असण्याची शक्यता वर्तवली जाते यामुळे ते दिल्लीला जाणार नसल्याचं बोललं जात आहे